नमस्कार, मी मयुरी। महावॉइस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। घाटंजी तालुक्यातील बांभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी येथे प्लस पोलिओ लसीकरण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे गावातील 12 बालकांना प्लस पोलिओ ड्रॉप ऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आले असल्याची बातमी सर्वप्रथम महावॉइस न्यूजने प्रसारित केली होती। या बातमीच्या दणक्याने तिघांचे निलंबन करण्यात आले आहे। ही घटना म्हणजे निष्काळजीपणाचा कळस आहे। वैद्यकीय कर्मचारी नशा करून मोहिमेसाठी आल्याची शंका उत्पन्न व्हावी इतका हा बेजबाबदारपणा आहे। प्लस पोलिओ ड्रॉपची बाटली व सॅनिटायझरची बाटली यातला फरक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कळू नये हे आश्चर्यकारक आहे। सॅनिटायझरचा तीव्र वास येतो पण पोलिओ ड्रॉप गंधहीन असते हा फरक सामान्य व्यक्तीही ओळखू शकतो। पोलिओ बूथवर एकापेक्षा जास्त कर्मचारी असतात, कोणाच्याच लक्षात ही बाब येऊ नये। निष्पाप बालकांच्या जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आहे। या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले पाहिजे। सरळ जे ज्यांनी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना घराकडे पाठवून द्या, कारण असे वारंवार जर किस्से होत गेले आणि हे गाव बहुल आदिवासी बहुल गाव आहे आणि याच्यामध्ये जर असं गैरवर्तन जर घडत असत तर मुलांना याच्यानंतर कोणी लस देणार नाही असे मला तरी वाटते। रायनार कापशी कोपरी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ। काल लसीकरण होतं माझ्या गावात, तर त्या लसीकरणात एक भांबोऱ्या पीएससीचे डॉक्टर गावंडे आणि माझ्या गावातल्या आशा आणि अंगणवाडी सेविका या तिघांनी मिळून लसीकरण केलं त्यांनी आणि त्या तिघांनी मिळून लसीकरण केलं त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा मुलांना सॅनिटायझर पाजलं आणि पूर्ण 12 मुलांना सॅनिटायझर पाजल्याच्या नंतर मग ही बाब त्यांच्या लक्षात आली की बाबा आपण त्यांना लस देण्याच्याऐवजी सॅनिटायझर पाजलं। मग पुन्हा परत मुलांना एकदा शाळेत बोलवून पुन्हा लसीकरण केलं। घाटंजी तालुक्यातील कापसी कोपरी या गावामध्ये काल पोलिओच्या लसीकरणादरम्यान लसीकरणाच्या ऐवजी त्यांना त्या ठिकाणी सॅनिटायझरचे डोस देण्यात आले। आदिवासी गावामध्ये अशा पद्धतीनं निर्दयी पद्धतीचं कृत्य या ठिकाणी डॉक्टर लोकांकडनं घडलेलं आहे। जे लोक शिकून सवरून या ठिकाणी शासकीय सेवेत दाखल झाले त्यांच्याकडून अशा पद्धतीनं गंभीर निष्काळजीपणा व्हावा ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे आणि म्हणून संबंधित डॉक्टरांवर तात्काळ या ठिकाणी फौजदारी कारवाई झाली पाहिजे, त्यांना सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे आणि आदिवासी बालकांचा जीवघेणे प्रकार त्यांच्या हातून घडलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर तोही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं मी करतो आहे।